मी बना जाधव, माझ्या या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्या काही मित्रांनी मला मदत केली त्या मित्रांबद्दल थोडीशी माहिती मी देणार आहे. 1989 ते 95 या काळामध्ये शाळेतली नोकरी सांभाळून मी शिवाजी महाराजांची 70 चित्रं त्यांच्या जीवनावर तयार केली होती. ती जिथं मी राहत होतो तिथं शाळेतून आलो मी चित्र करायचं. तिथे काही शिक्षक मंडळी होती कॉर्पोरेशनच्या शाळेमधली, तर ते माझं चित्राचं काम बघावून बघून ते मला म्हणायचे, हा ती एकमेकात म्हणायची, हा माणूस काय पूर्ण वेडा झाला आहे काय चित्र काढीत बसतो. खरंच ते वेडे होऊन मी ती महाराजांची चित्रं तयार केली त्यांच्या जीवनावर. चित्र तयार झाल्यावर त्याचं प्रदर्शन लावायची माझी इच्छा होती, म्हणून मी माझी मुलगी 89 घटना बरोबर आहे, त्या काळात कट करावं साधारण 94-95 दरम्यान मी मुंबईला शिवसेनेमार्फत ते प्रदर्शन लागावं म्हणून मी मुंबईला गोरेगावला ते मुंबईचे महापौर होते रमेश प्रभू यांचं एक महासाहेबांचं मोठं एक स्मृतिस्थळ त्यांनी तयार केलं आहे तिथं मी गेलो. माझ्याकडे काही 10-15 चित्रं मी अशी बांधून नेली होती. तिथं गेल्यावर ते लग्नाचं कार्यालय, तिथे तलाव आहे, तिथे एक मुलगी होती पूजा गोविलकर म्हणून, ती त्यांची मला वाटतं पी असावी. मी तिला ती सगळी 3-4 चित्रं दाखवली. तिने मला विचारलं तुम्ही कुठून आला, तर मी म्हणलं मी पुण्याहून आलो आहे. तर ती मुलगी मला म्हणली काका इथं प्रदर्शन लावायच्या तुम्ही भानगडीत पडू नका आणि इथं काही तुमचं प्रदर्शन लागणार नाही, त्याच्यातल्या बारीक सारी गोष्टी काही तुम्ही मला विचारू नका बरं का. नंतर मग ती चित्रं घेऊन नाराज झालो मी आणि घरी आलो. त्या काळात मी एकदा गावी चाललो होतो, पुन्हा स्टेशनच्या बसमध्ये जाताना गप्पा मारता मारता मला एक मित्र मिळाले, हे हडपसर गावचे जे प्रकाश फुलारे आहेत त्यांचे ते साडू, नास फरांदे जे सभापती होते त्यांचे ते जावई, आणि त्या पहिल्या भेटीतच त्यांची माझी मैत्री झाली. त्यावेळी राजा बहादूर मिलला मॅनेजर होते, नंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांचं नाव लोहमकर. ह्या व्यक्तीने मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा टर्निंग पॉईंट ह्या व्यक्तीने पहिल्यांदा मला दिला. नंतर ते उद्योगपती बोरावके यांच्याकडे ते नोकरीला आले आणि ते मला एकदा म्हणले, त्यांनी ती चित्र माझी पाहिली, मला म्हणले आमच्या बोरावके साहेबांना आपण ही चित्र दाखवू, आता ही 2-3 घेऊ नका म्हणले, ही सगळीच गाठा घ्या. मी काय केलं, ती चित्र सायकलला बांधली आणि बोरावके साहेबांचं ते हॉटेल पर्ल आहे बालगंधर्वच्या समोर, तिथं ती सायकलो घेऊन गेलो. सायकलो घेऊन त्यांनी ती पाहिली ती चित्र आणि ती दिलीपराव बोरावके भारावून गेले. चांगली चित्रं आहेत म्हणे, खूप कष्ट केले. तर आपण रवींद्र कलाकुंजमध्ये याचं प्रदर्शन भरू. त्यावेळी मला वाटतं अण्णा जोशी खासदार होते, आणि म्हणजे चितारी आर्ट नावाची एक आमची संस्था आहे, त्याचे जे प्रमुख संयोजक आहेत ते काजोल जी अभिनेत्री आहे ना, तिच्या त्या आईचे चुलते मला वाटतं कर्नल समर्थ, ते एरंडावण्याला राहायचे. त्यांना मी विचारतो म्हणे, आणि आमची चितारी आर्ट अशी एक जी संस्था आहे त्याच्यामार्फत आपण ते प्रदर्शन लावू, त्याचं ते भाडं बिडं सगळं आम्ही भरू म्हणे. हे त्या मित्रांनी पहिलं माझं काम केलं लोमकर साहेबांनी. अजूनही त्यांची माझी मैत्री आहे, ते अजूनही दिलीपराव बोरावक्यांच्या तिथं नोकरीला आहेत. मग आमचं पहिलं प्रदर्शन
रवींद्र कलाकुंजमध्ये लागलं माझ्या आयुष्यातलं. आणि मग त्या प्रदर्शनाला भरपूर पत्रकार आले. अण्णा जोशींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, त्याचे फोटो आहे तिथे माझ्याकडे. त्यानंतर मग एकामागे एक माझी बरीच प्रदर्शनं झाली, त्याच्यावर मी नंतर बोलून. त्यावेळी बरेच पत्रकार माझ्याकडे आले होते. त्यावेळेचे एका बातमीचं चित्र मी इथं आता तुम्हाला दाखवलं आहे. अण्णा जोशी ते दिलीपराव बोरावके आणि हे हडपसरचे तुपे आहेत बी जे पीचे काहीतरी कार्यकर्त्यांचं नाव नाही मला आठवत. इथे खाली दुसऱ्या याच्यामध्ये दिलीपराव बोरावके अण्णा जोशी इथे माझा फोटो आहे आणि हे कर्नल समर्थ आहे. इथे अण्णा जोशी इथे माझे मिसेस आहे आणि हे तुपे आहेत साडेसात नळीचे. अण्णा जोशी हे त्यावेळी पुण्याचे खासदार होते, त्यावेळी ते प्रदर्शन आम्ही भरवलं होतं. त्यानंतर त्या चित्रांची मुंबईला रवींद्र कलाकुंज, बालगंधर्व रंगमंदिर, गांजवे चौकामध्ये एक शाळा आहे, ते दिलीप गालिंदे आणि तानाजीराव गोरे यांनी एक प्रदर्शन भरवलं होतं. नंतर पुन्हा बालगंधर्वला माझं लँडस्केपचं एक प्रदर्शन झालं आणि रवींद्र कलाकुंजला परत एक लँडस्केपचं प्रदर्शन झालं आणि साधना विद्यालयामध्ये मी लँडस्केपचं प्रदर्शन भरवलं होतं. अशा प्रकारची प्रदर्शनं त्या काळात झाली. तर साधना सहकारी बँकेचे मॅनेजर सुभाष कटके मरावर त्यांचं नाव, त्यांच्याकडे मी गेलो, महाव्यवस्थापक त्यांच्याकडे मी गेलो आणि त्या बँकेने साधना सहकारी बँकेने त्यावेळी मला वाटतं अनिल दादा मला वाटतं तुपे चेअरमन होते त्या बँकेचे, अनिल रतन तुपे हां. मग त्यांनी दुसरं प्रदर्शन बालगंधर्वला भरवलं, त्यावेळेचे फोटो आहेत. त्यावेळी विठ्ठल पाटील आले होते त्या प्रदर्शनाला, खाली अनिल तुपे. इकडे मागच्या बाजूला इथे प्रवीण दादा आहे. हे कोण आहे? ते दिलीपराव बोरावके. दिलीपराव बोरावके साधना बँकेचे चेअरमन प्रवीण तुपे. हां. आणि इथं जे आहे ते हे रमाकांत कवठेकर, ते पंढरीची वारी जे चित्रपट आपण पाहतो हा जुना, हो, तो त्यांचा जो मुलगा होता काय त्या बकुळ नावाचा मुलगा आहे, तो बकुळा नाचतो बघा, तो वारला भारतीय विद्यापीठात एक पाच सहा वर्षापूर्वी गेला तो मुलगा आणि बकुळ. आणि त्यांचा मुलगा एक दुसरा समीर कवठेकर आहे, ती आंबोलखोल्यांची जी संभाजीची मालिका होती ना त्याच्यात तो कार्यकारी निर्माता होता आहे. तुम्ही त्यांच्या घरी कधी जातो मी मला वाटतं त्यांचं बकुल फिल्म हां त्यांचं होतं. आणि त्या फॅमिलीशी माझे जवळचे संबंध होते, पण सर गेल्यापासून काही माझं जाणं नाही झालं. इथे हे जे आहेत हे माझे आमच्या गावचे प्राध्यापक सदानंद मोरे, जे घुमानला जे साहित्य संमेलन भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते. हे रमाकांत कवठेकर आहेत. इथे विठ्ठल पाटील दिसतात, इथं आहे ना विठ्ठल पाटील आहेत ना. ठीक आहे. त्यावेळेस खासदार होते का आमदार? खासदार होते. खासदार वरचे प्रवीण भाऊंते दिसतात. आणि इथे साधना बँकेचे पदाधिकारी आहेत का? हां सगळे. आणि इथं इथं आमच्या तिघांचा फोटो आहे, हे रमाकांत कवठेकर आहे, प्राध्यापक सदानंद मोरे आणि इथं माझा फोटो आहे. असं ते मोठं प्रदर्शन झालं होतं, साधना बँकेने स्पॉन्सर केलं होतं. ते तिथे जे पोस्ट ऑफिस आहे शिवाजीनगरला, तिसरं प्रदर्शन, हां तिसरं प्रदर्शन तिथे झालं. तर तिथे कशामुळं माझी ओळख झाली त्या पोस्टामधल्या लोकांशी, म्हणजे मग त्यांनी आहे ना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते माझं चित्राचं प्रदर्शन ठेवलं होतं. त्यावेळी वंदना चव्हाण आल्या होत्या आणि सगळे पोस्ट ऑफिसची जी मंडळी, इथं माझी मिसेस आहे, इथं वंदना चव्हाण दिसतात. त्या चित्रांना काही फ्रेम नव्हती तर तशीच मांडली होती.
एक इथे माझ्या वडिलांचं नुकतं निधन झालं होतं त्यावेळी, त्यावेळेचा फोटो आहे. त्याच्यानंतर इथे काही लँडस्केप मांडली होती. हां, अलीकडे तुमचा मुलगा आहे का? हा मुलगा आहे आणि त्याचा एक मित्र आहे. हां, ते प्रदर्शन पाहायला आले होते. त्यामध्ये तानाजी गोरे आणि दिलीप गालिंदे यांनी तिथे एक संभाजी काय छत्रपती संभाजी काय प्राथमिक शाळा आहे काहीतरी शाळेचं नाव आहे, तिथं ते त्या सगळ्या शिवसेनेच्या मंडळींनी ते प्रदर्शन 5-6 दिवस होतं, खूप गर्दी लोटली होती ते प्रदर्शन पाहायला. आता मुंबईच्या प्रदर्शनाबद्दल मी बोललो. नंतर मग मी माझं लँडस्केपचं प्रदर्शन त्या बालगंधर्वच्या ह्याच्यामध्ये कला दालनामध्ये केलं होतं. हॉटेल मालिनीचे मालक सुभाष सेजवळ ते प्रायोजक होते माझे, आणि त्या प्रदर्शनालाही भरपूर मंडळी आली होती. आमचे जे टी बोरगवे सर मी मागच्या मुलाखतीत बोललो होतो ना, ते नांद्रेवरनं इथं आले होते हे प्रदर्शन पाहायला. नंतर माझे मित्र मुख्याध्यापक आणमुठे म्हणून होते ते, हां आणमुठे सर, तर ते औंधच्या पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर होते. तर ते मला म्हणले, आता एवढी सगळी प्रदर्शनं होतात तर माझ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एक साधना विद्यालयात लावा. ते साधना विद्यालयाच्या इंग्लिश मिडियममध्ये तिथे एक मी सगळे शिवाजी महाराजांची चित्रं नव्हती पण लँडस्केपची चित्रं होती, आमच्या पी पी जाधव सरांची काही चित्रं होती त्यावेळी, अशा पद्धतीने माझी चित्र प्रदर्शनं झाली. सांगायचा मुद्दा, मला पहिल्यांदा प्रसिद्धी लोमकर साहेबांनी दिली. तिथून हा विषय तुमच्या पुढे फुलारेंचे साडू. मग माझ्या मग मी वर्तमानपत्रातल्या त्या भरपूर कात्रणं तुम्ही पाहिली ना, त्या मला भरपूर प्रसिद्धी मिळाली.